नमस्कार माझ्या मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तरोड या वनस्पतीविषयी थोडक्यात, व ह्याचे जे काही आयुर्वेदामध्ये फायदे आहेत याबद्दल पाहूयात थोडक्यात. प्रामुख्याने तरोड ही तसे करता मारण जमिनीवर आढळणारी वनस्पती आहे. डोंगर उतराची व जी काही खडकाळ जमीन आहे त्यामध्ये तरोड प्रामुख्याने आढळतो. यामध्ये भुई तरवड आणि मोठा तरवड असे काही प्रकार असतात. तसे मोठा तरवड हा लहान शिबावंत वृक्ष आशियातील उष्म प्रदेश आणि ऑस्ट्रेलिया व भारत आणि कोकण कारवार आणि धारवाड येथील जंगले जे काही आहेत दक्षिण महाराष्ट्रातील येथे आढळतो. तसेच शारीरिक लक्षणात त्याचे बहावा आणि टाकळा व तरवड या त्यांच्या वंशातील वनस्पती आहेत. तसेच बरेच साम्य आहे आणि पाने पिसासारखी आणि संयुक्त दले 4-6 आणि फुलं हे याची जी काही असतात आणि ते शेंगा याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो आणि याचा पानाचा पण उपयोग केला जातो. तसेच शेळ्या मेंढ्या जनावरे यांना खायला पण ही आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि साम्य संयुक्त दले 4-6 जोड्या लहान पिवळे फुलं व फुलांच्या मांजऱ्या तरवडीप्रमाणे सप्टेंबर मार्चमध्ये येतात आणि पावसाळ्यात पण याला फुले असतात. जसे की गुळगुळीत चपट्या व गडद पिंगट असतात आणि साल कातडी कमिण्यास उपयुक्त साल व पाने मधुमेहावर आणि प्रेमहार गुणकारी शोभेकरिता तसेच फुलमाळ वगैरेमध्ये वापर केला जातो. आणि भुई तरवड हा बाजारात गावठी सोनामुखी म्हणून ओळखली जाणारी अनेक वनस्पती आहे. सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर कृपया करून हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा.